चौथे साबका रचुन दिलीप कुमार शालिग्राम विश्वकर्मा 22 वर्ष यांना सिपाकर्मा यांच्याकडून चोरी केलेले 12 मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत। जे 8 मोटरसायकल ते जप्त करण्यात आलेले पैकी 8 मोटरसायकल चोरीचे गुन्हे रिकॉर्ड चोरी करतात ना तर आणि ते चोर काही त्यांच्या नाकामधून बघून तिथूनच येत नाही, ते दुसऱ्या ठिकाणून येतात, दुसऱ्या ठिकाणून निघतात। आता दुसरी गोष्ट अशी आहे की आता त्याच बाळ आपण महानगरपालिका आयुक्तशी चर्चा करत होतो की कंपल्सन नसल्यामुळे स्वतः पास असल्यामुळे किंवा कोणी पुढे जात आहे पास गरज नसल्यामुळे अनेकदा लोक कुठे बोलून जातात की आम्हाला यासाठी जातो आहे, आमचे घरचे लोक बीमार आहे, कोणा ना कोणाचे कोणी ना कोणी बीमार असेलच, त्यामुळे ते काही आश्चर्याची गोष्ट नाही। पण ते निघून जात आहेत त्याचा फायदा घेऊन आणि त्याच्यामुळे लोक जास्त आता यावेळेसचं धोरण असं आहे की त्रास देऊ नये, लोक अगोदरच त्रासलेले आहेत त्यामुळे जास्त त्रास देऊ नये। पण आपण आता काय करतो आहे जसा तुम्ही लोकांचा पास आहे, तुम्ही लोक पत्रकार आहात, पण त्या व्यतिरिक्त जसे हे लोक आहेत इंडस्ट्रियलिस्ट लोक आहेत त्यांचं इंडस्ट्रीचे जर जे काही धोरण असेल त्या अनुषंगाने किती लोकांना त्याने पास दिलेले आहे, स्वतःचं कार्ड दिलेलं आहे ते पास द्यावा, त्याची लिस्ट आम्हाला द्यावा आणि त्याचा पास बनवून त्याचं काउंटर व्हेरीफाय स्टेशनमध्ये व्हेरिफिकेशन करून द्यावा, ज्यामुळे आम्हाला कळेल की किती लोक त्यांचे इंडस्ट्रीचे आहे। नाही तर प्रत्येक कंपनीचे सर्व कर्मचारी फिरू शकणार नाही असा हो की जर कोणी कंपनी आहे तर सर्व कर्मचारी फिरत असणार कार्ड लावून, आपण काही करू शकत नाही। त्यामुळे कोण त्याच्या कामात सध्या आहे त्याच्यासाठी त्याने आम्हाला शिफ्ट वाईज लिस्ट द्यावी आणि त्या लिस्टप्रमाणे ते लोक येत आहे की नाही आहे ते आपण तपास करणार। तसेच जर मजदूर कामगार आहे तर ते शिफ्ट वाईज किंवा तिथे सी टू काम करत आहेत का, तिथेच काम करत आहे का, याची खात्री करण्यासाठी त्याने त्यांना पास द्यावे आणि त्याचं लिस्ट आपल्याकडे द्यावे हे कंपल्सरी करत आहोत। तसेच मनपा हद्दीमध्ये मनपा पण काही गोष्टीसाठी पासेस देत आहे, जेव्हा आपण पासेस चेक करायला लागणार तेव्हा ती अर्जंट येणार आहे त्याला। जर ते लसीकरणसाठी जात आहे तर लसीकरणचं रजिस्ट्रेशन असला पाहिजे। ते वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अडिशनल सी पी डी सी पीच्या मार्गदर्शनाखाली याने आणखी एक मोटरसायकल चोरीचा सराई गुन्हेगारला जेरबंद केला आणि त्यांच्याकडून यावर्षी झालेले 7 गुन्हे त्यांचे स्वतःचे आणि मागील वर्षी सिक्रापूरचे झालेले 1 गुन्हा मोटरसायकल चोरीच्या वरती आणले, असे 8 मोटरसायकल ते आणि 4 मोटरसायकल जे कुणाचे चोरलेले आहेत ते माहीत नाही, असे एकूण 12 मोटरसायकल त्याने हस्तगत केलेले आहे। आरोपी दिलीप कुमार सालिगाराम विश्वकर्मा हे सराईत गुन्हेगार आहे, त्यांच्यावर 2 गुन्हे पूर्वी दाखल होते हे माहिती कळाल्यानंतर त्यांचे सहाय्यक पोलीस पदार विभीषण कानेकर, पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत बावर, संतोष पाटील या लोकांनी सापळा रचला आणि पोलीस निरीक्षक गंभीरे माहिती मिळाली होती। दिलीप कुमार सालिगाराम विश्वकर्मा यांना ताकतीक नगर काळेवाडी पुणे इथे येत आहे पानपीठ चौकला, त्या कळाल्यानंतर ते सापळा रचून त्यांना पकडले। हे ह्या कोरोना काळात वाहन चोरीचा प्रकार वाढतो आहे, कारण तो सहज आहे, लोक घराच्या आत असतात, बाहेर गाड्या असतात आणि त्याचा फायदा गाडी चोरणारे लोक करत असतात। पण आमचा हा धोरण आहे की सर्व गाडी चोरणारे वाहन चोरी करणारे लोकांवर पाळत ठेवा आणि जर दिसून आले तर त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यामुळे इथे गाडी वाहन चोरीचे गुन्हे डिटेक्ट होण्याचं प्रमाण आपल्याकडे चांगलं आहे, आपण पुढे पण असंच कारवाई करत राहणार।